विद्यार्थ्यांनो सर्वांना नमस्कार. ज्ञानवर्धन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 2024 परीक्षेत जे सामान्य ज्ञानचे प्रश्न विचारण्यात आले आहेत ते 131 ते 170 आपल्याला बघायचे आहेत. 130 प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेत. ते व्हिडिओ जर बघितले नसेल तर हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही वॉच करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, 1 मे 2024 हा कितव्या क्रमांकाचा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला? तर हा विद्यार्थी मित्रांनो 65व्या क्रमांकाचा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला आहे. पुढील क्वेश्चन, लाडकी बहीण योजना याचं जे वयोमर्यादा आहे ती आहे 21 ते 65 वर्ष. लाडकी बहीण योजनेची सुरुवात 28 जून 2024 झाली. प्रतिमहा 1500 रुपये भेटणार आहेत. महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. प्रश्न येऊ शकतो की किती टप्प्यात निवडणुका पार पडल्या, तर 5 टप्प्यात. लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा 4 जून 2024 लागला आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मालिकावीर कोण? तर तो आहे जसप्रीत बुमराह. फ्रेंच ओपन 2024 पुरुष कोणी जिंकली? ती जिंकली आहे कार्लोस अल्काराज यांनी, तो स्पेन देशाचा आहे. पुढील क्वेश्चन, फ्रेंच ओपन 2024 महिला कोणी जिंकली? तर ती जिंकली आहे इगा स्वीटेक, त्या पोलंडच्या आहेत. पुढील क्वेश्चन, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे झाले? तर ते झालं अमळनेर या ठिकाणी. पुढील क्वेश्चन, 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे झाली? तर ती झाली फुलगाव पुणे या ठिकाणी. आणि विजेता कोण? तर विजेता आहे सिकंदर शेख. पुढील क्वेश्चन, नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी कधीपासून झाली आहे? ती झाली आहे 1 जुलै 2024 पासून. विश्वविजेता भारतीय संघाला BCCI ने 125 कोटींचे बक्षीस दिलं. पुढील क्वेश्चन, पहिले CDS कोण आहे? ते आहेत बिपिन रावत. दुसरे कोण आहेत? ते आहेत अनिल चव्हाण. पुढील क्वेश्चन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ते आहेत अजित डोवाल. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? ते आहेत TV रविचंद्रन आणि पवन कपूर. पुढील क्वेश्चन, ब्रिटन नवीन पंतप्रधान कोण आहेत? तर ते आहेत सर केअर स्टार्मर. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष कोण? तर ते आहे सिरिल रामाफोसा. पुढील क्वेश्चन, जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 5 जूनला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढील क्वेश्चन बघायचे, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट. आपल्याला वैद्यकीय अधिकारी याचं जर कम्प्लीट मटेरियल पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतात. कम्प्लीट मटेरियल तुम्हाला 1800 रुपयामध्ये भेटेल. यामध्ये आयुर्वेद अभ्यासक्रम 3000 प्रश्न भेटणार आहेत. टॉपिक वाईज 1350 प्रश्न आणि सर्व अभ्यासक्रमावर आधारित 1650 प्रश्न. याचा डेमो देखील अवेलेबल आहे. नॅशनल हेल्थ प्रोग्राम देखील यामध्ये भेटणार आहे, ज्यामध्ये नोट्स आणि 430 प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 499. त्यासोबत सामान्य ज्ञान यावर 4700 प्रश्न भेटणार आहेत. प्राईज आहे फक्त 299. त्यानंतर चालू घडामोडीचे जानेवारी ते ऑगस्ट 2024 5335 प्रश्न 158 रुपयामध्ये. यामध्ये इतर महत्त्वाचे PDF देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल घेतलं तर त्याची एकूण प्राईज होते 1955, परंतु 155 रुपये डिस्काउंट दिला आहे आणि तुम्हाला फक्त 1800 रुपयामध्ये मटेरियल भेटणार आहेत. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर लगेचच व्हॉट्सअप करा, डेमो घ्या आणि त्यानंतर परचेस करा. जर तुम्हाला काही डिस्काउंट पाहिजे असेल तो देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जाईल. त्यानंतर पुढील क्वेश्चन, मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते ओळखलं जातं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना. कोणत्या कॅप्टनने वर्ल्ड कप जिंकले नाही? तर तो आहे विराट कोहली. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांनी वर्ल्ड कप जिंकले आहेत. पुढील क्वेश्चन, 2022 वर्षाचा फुटबॉल वर्ल्ड कप कोणी जिंकला? तर तो जिंकला अर्जेंटिनाने आणि पराभूत कोणाला केलं? फ्रान्सला. मराठी भाषेतील पहिला चित्रपट कोणता? तो आहे राजा हरिश्चंद्र, 1913 साली प्रसिद्ध करण्यात आला होता. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर ते आहेत MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन वयाच्या 98व्या वर्षी म्हणजेच 29 सप्टेंबर 2023 रोजी त्यांचं निधन झालं. मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. 12th फेल दिग्दर्शक कोण? तर आहेत विधू विनोद चोप्रा. 12th फेल कोणत्या अधिकाऱ्याच्या जीवनावर आहेत? तर IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. विम्बल्डन ही स्पर्धा कशाशी संबंधित आहे? तर ती टेनिसची. 96वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सर्वोत्तम चित्रपट कोणता? तर तो आहे ओपनहायमर. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? ॲन्सर आहे उत्तराखंड. भारतीय अंतराळवीरांना अंतराळामध्ये घेऊन जाणाऱ्या इस्रोच्या मिशनचे नाव काय?
तर ते आहे गगनयान. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा क्रमांक कितवा तर तो आहे चौथा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी कोण आहेत तर ते आहेत प्रमोद कुमार मिश्रा. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे तर ती आहे 182 मीटर. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर ते आहेत डॉक्टर अरविंद पनगरिया. तर विद्यार्थ्यांनो, या पद्धतीने महत्त्वपूर्ण जीकेचे प्रश्न आपण बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला फुल लेंथ टेस्ट पाहिजे असेल तर ती देखील घेऊ शकता. यामध्ये 100 प्रश्न आहेत, 200 मार्कांसाठी, वेळ 2 तास आहेत. सामान्य ज्ञान 20 प्रश्न, नॅशनल हेल्थ प्रोग्राम 20 प्रश्न आणि आयुर्वेद अभ्यासक्रम असे 60 प्रश्न आहेत. जी उत्तर तालिका दिली आहे त्यामध्ये ओएमआर शीट आहे. ओएमआर शीटची प्रिंट काढायची, टायमर लावायचा आणि हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो स्वतः ट्राय करायचे आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला जर कम्प्लीट मटेरियल जर पाहिजे असेल तर ते देखील भेटेल. हे जे 1800 रुपये आहेत त्यामध्ये फुल लेंथ टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केली जाईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्ट दिली आहे, त्यावर जाऊन याआधीचे सर्व व्हिडिओ आपण वॉच करू शकता. थँक्यू.